मनोज जरांगे पाटलांच्या दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे. जरांगे पाटलांची कोल्हापूर, कराड आणि सांगलीमध्ये आज जाहीर सभा होणार आहे. जरांगींच्या कोल्हापुरातील सभेला शाहू महाराज छत्रपती उपस्थित राहणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांचा सध्या महाराष्ट्रभरात दौरा होतोय आणि आजच्या दौऱ्याचा त्यांचा तिसरा दिवस आहे आणि आज त्यांच्या तीन ठिकाणी सभा होणार आहेत आणि एका सभेला कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान या तिन्ही ठिकाणी सध्या जय्यतची तयारी केलेली आपण पाहतोय. प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. तर येणाऱ्या सगळ्याच कार्यकर्त्यांसाठी किंवा समाज बांधवांसाठी जय्यतची तयारी करण्यात आलेली पाहायला मिळते. एका बाजूला कोल्हापूरमध्ये ही सभा होणार आहे तर दुसऱ्या बाजूला सांगलीच्या विट्यात देखील आज सभा होणार आहे तर तिसरी सभा कराडमध्ये होणार आहे. दरम्यान आजच्या ओबीसीने मेळाव्यामुळेच या सभेकडे, जरांगे पाटलांच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण एका बाजूला ओबीसींचा मेळावा होतोय, मराठा आरक्षणाला विरोध नाहीये, मात्र मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याला विरोध आहे. तर दुसऱ्या बाजूला आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं ही मागणी जरांगे पाटलांची आणि त्यासाठीच त्यांचं सध्या उपोषण सुरू आहेत, आंदोलनं सुरू आहेत, काही ठिकाणी त्यांच्या सभा देखील होत आहेत. आता महाराष्ट्राचा ते दौरा करतात. आजच्या दौऱ्याचा त्यांचा हा तिसरा दिवस आहे आणि या दौऱ्यादरम्यान ते कोल्हापूर, विटा, सांगली आणि कराड या तीन ठिकाणी सभा घेणार आहेत आणि या सभेमध्ये मोठ्या संख्येनं येणारे जे काही समाज बांधव आहेत त्यांच्यासाठी देखील जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलेला पाहायला मिळतोय. दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत. दत्ता, आपण बघतोय सध्या आजचा सभेचा तिसरा दिवस आहे, तिसरा यात्रेचा दिवस आहे आणि आजच्या यात्रेदरम्यान देखील तीन ठिकाणी सभा होणार आहे. नक्कीच, एकीकडे मनोज जरंगे यांची यात्रा सुरू आहे. आज तीन ठिकाणी मनोज जरंगे यांच्या सभा होणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला मनोज जरंगे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानेच अंबड या ठिकाणी ओबीसींचा सुद्धा मोठा मेळावा होत आहे आणि ओबीसींच्या मेळाव्यासाठी ओबीसींचे मोठे नेते या ठिकाणी दाखल होत आहेत. छगन भुजबळ आलेले आहेत, विजय वडट्टीवार आलेले आहेत, त्यानंतर प्रकाश शेंडगे असतील, गोपीचंद पडळकर असतील, महादेव जानकर असतील, हे सुद्धा या सभेच्या ठिकाणी येणार आहेत. सध्या छगन भुजबळ जे आहेत ते त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबलेले आहेत. साधारण 11:30 ते 12 सभेला सुरुवात होणार आहे. खरं तर मनोज जरंगे यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी आपली भूमिका मांडलेली आहे, मात्र या भूमिकेच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतोय अशी भावना जी आहे ती ओबीसी नेत्यांची, ओबीसी समाजाची झालेली आहे. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी एक एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तोच मेळावा जो आहे तो अंबडमध्ये आज पोहोचणार आहे. या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ असतील, इतर ओबीसी नेते असतील, हे काय बोलतील याकडे सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर या मेळाव्याला नक्की ओबीसींची किती गर्दी होते याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे कुठंतरी ओबीसी वर्सेस मराठा ही जी कॉन्ट्रोवर्सी निर्माण झालेली आहे त्यामुळे आजच्या या सभेमधून नक्की काय बाहेर येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या सभेची जय्य तयारी झालेली आहे. एकीकडे या सभेची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे मनोज जरंगे यांचा दौरासुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे ओबीसी आणि मराठा आरक्षण या दोन्ही मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते ढवळून निघताना पाहायला मिळतंय. नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी दत्ता. तर जरांगेंच्या भूमिकेकडे ओबीसी नेते काय बोलणार याकडे आता सगळ्याच राज्याचं लक्ष लागलं आहे.